हाईकोर्ट के वरिष्ठ अधिवक्ता आनंद परचुरे के कार्यालय से लाइसेंसी रिवॉल्वर तथा कारतूस चुरा लिए गए। मंगलवार की रात हुई इस वारदात से अंबाजरी पुलिस में खलबली मची हुई है। रामनगर निवासी आनंद परचुरे का कार्यालय घर के निचले हिस्से में है। परचुरे ने कार्यालय के ड्रॉवर में लाइसेंसी रिवॉल्वर रखी थी। रिवॉल्वर में 6 कारतूस भी थी। मंगलवार की रात कार्यालय के पिछले हिस्से में खुले दरवाजे से प्रवेश कर अज्ञात आरोपी ने कार्यालय के ड्रॉवर में रखी लाइसेंसी रिवॉल्वर, 6 कारतूस तथा 15,000 रुपए उड़ा लिए। सुबह 5:30 बजे परचुरे जब कार्यालय में आए तो घटना का पता चला। रिवॉल्वर और कारतूस चोरी जाने से अमाजरी पुलिस तत्काल हरकत में आ गई। उसने चोरी का मामला दर्ज कर लिया। पुलिस परिसर के सीसीटीवी की मदद से आरोपी का सुराग लगा रही है। कल सकाळच्या वेळेला आम्हाला पोलीस स्टेशनला फोन आला की रामनगर येथे राहणारे प्रतिष्ठित ॲडव्होकेट यांच्या घरी चोरी झालेली आहे। मागचं दार उघडून ते बाहेरूनच लावून ठेवायचे आणि त्याच्यानंतर एक खिडकी होती, खिडकीचा या अगोदर विंडो AC लागलेला होता, तो 1 वर्षापूर्वीच AC काढलेला आहे। सध्या त्या ॲडव्होकेट महोदयांकडे व घराचं काम सुरू आहे, त्याच्यामुळे लेबरवर बरेच येणं जाणं करतात। ते रूम जी होती ज्याला बाहेरून कडीकोंडा लागून होता, त्याच्यात ते मजूर लोक ड्रेस वगैरे चेंज करायचे, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना ते माहीत आहे। तिथून त्यांनी आतमध्ये प्रवेश करून साहेब ज्या ऑफिसमध्ये त्यांचं घर आहे तिथे वरच्या 2 मजल्यावर ते राहतात आणि खाली त्यांचं ऑफिस आहे। ऑफिसमधल्या टेबलवर जाऊन ड्रॉवर जिथे माहीत आहे की तिथे बंदूक रिव्हॉल्वर आणि त्यात 6 गोळ्या भरलेली रिव्हॉल्वर घेऊन गेले आणि 15,000 रुपयाची कॅश पण घेऊन गेले। पोलीस तपास सुरू आहे। डॉग स्क्वॉडला आणण्यात आलं होतं, फिंगरप्रिंट एक्सपर्ट पण आले। डॉग स्क्वॉडने थोडा मागच्या रोडपर्यंत इशारा दिला पण काल पाणी आणि बाकीचं असल्यामुळे पुढे होऊ शकलो नाही। त्या परिसरातले CCTV फुटेज चेक करणं सुरू आहे। काही संशयित इसम पण आम्ही आणून विचारपूस केलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे।